झालेला आहे, त्यावर गोंधळ झालेला आहे. परीक्षेची वेळ होऊनही पेपर मुलांच्या हातात पडलेच नाही. क्लासमध्ये बसण्याची व्यवस्थाही नसल्यामुळे परीक्षार्थींचा मोठा गोंधळ उडाला. नाशिक आणि पुण्यातल्या परीक्षा केंद्रांवर हा गोंधळ झालेला आहे. परीक्षेची वेळ उलटून गेली तरी मुलांच्या हातात पेपर पडले नव्हते आणि क्लासमध्ये बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. बऱ्याच मुलांचं इथं हॉल तिकीट जनरेट म्हणजे हॉल तिकीटचा नंबर आहे, त्या नंबर मिळालेला नाहीये. दहा वाजून गेले आता राईट टाईम 10:02 झालेले. अजून एवढी मुलं आहेत, सगळ्या मुलांना हे करा एकदा. सगळ्या मुलांना आतापर्यंत त्यांना सीट नंबर भेटत नाहीये, डायरेक्शन कोण देत नाहीये. अजूनही बघू शकता तुम्ही. तर एकंदरीत पुण्यातही आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला. परीक्षेची वेळ आला, या गोंधळानंतर आरोग्य विभागाची परीक्षा सुरू झाली. पुणे आणि नाशिकमध्ये हा सावळा गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रावर या विद्यार्थ्यांना ना बैठक व्यवस्था केलेली होती, ना मुलांच्या हातात योग्य वेळेत पेपर पडले. 10 ते 12 ही परीक्षेची वेळ होती, पण 10 वाजून गेले तरी या मुलांच्या हातात प्रश्नपत्रिका आल्या नव्हत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. आम्ही ते सर्व आम्ही नवीन सुपरवायझर आमचे नेमलेले आहेत आणि सर्व पेपर दिलेले आहेत आणि सर्व परीक्षा केंद्रावर त्या परीक्षा व्यवस्थित सुरू पण चालू आहे. या पेपरांना ज्या विद्यार्थ्यांना पेपर उशीर मिळाले त्यांना 2 तासाची वेळ देण्यात आली. आता सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीतपणे चालू आहे. दरम्यान पुण्यातही आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला होता आणि बैठकीची व्यवस्था नव्हती, मुलांच्या हातात पेपरही आले नव्हते. दरम्यान या सगळ्या गोंधळानंतर परीक्षार्थींशी संवाद साधल्यामुळे त्यांना आता परीक्षा देता येत नाहीये. परीक्षेच्या दरम्यान काही प्रश्नपत्रिका आहे किंवा कोड आहे तो ओपन झाला नाही, त्यामुळे काही वेळ त्यांना परीक्षा उशिराने द्यावा लागणार आहे. या ठिकाणी असे फलक लावलेले आहेत, आसन नंबर लावलेले आहेत, मात्र प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी त्यांना आसन कुठं आहे तो कळत नव्हतं विद्यार्थ्यांना. या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त झालेला आहे, प्रचंड या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला आहे. आपल्या सोबत काही परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून काय सर बाकीच्यांना पेपर मिळाले, बाकीच्यांना पेपर मिळाले नाही, त्याच्यामुळे खूप गोंधळ उडाला. तिथं सुपरवायझरच नव्हते सेंटरवर आणि पेपर मुलं खूप लांब लांबून आलेले सर. पण अचानक रात्री सांगितले की बाबा सकाळी एक्झाम असताना कॅन्सल झाले एक्झाम. मग आता तरी आपण 1 महिने अगोदर आणि अजून 1 महिने पुढे ढकलले तरी सुद्धा आमच्याकडून व्यवस्था करायची झाली नाही का असं मला म्हणायचं. तरी ते 1 महिने घेतले ते घेतले तरी सुद्धा काही स्टुडंटचा एक्झाम चालू आहे तर काही स्टुडंटचं नाही. माहिती नाही आता काय पुढे. 3-3 हॉल तिकीट आलेत माझ्या. एकाच परीक्षेचे 3 हॉल तिकीट आहेत. एक कांदिवली आहे, एक पुण्याचे 2 आहे, डीवाय पाटील आणि हे बेंगलोर हायस्कूल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश खरमरे. मुलांना वेळेत पेपर मिळाला नाही त्यामुळे इथे विद्यार्थ्यांचा प्रचंड उद्रेक झालेला दिसतोय. तर या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे. त्यांना परीक्षेपासून वंचित व्हावं लागलंय कारण त्यांना पुन्हा घरी जायचं आहे. त्यांचे रिझर्वेशन या ठिकाणी आहेत आणि ते रिझर्वेशन रद्द झाले तर त्यांना पुन्हा रिझर्वेशन मिळणार नाही. आपल्यासोबत 2 मुलं आहेत, एक बुलढाणा अकोला या परिसरातून ते इथं आलेले आहेत आणि आता त्यांना परीक्षा देता येत नाहीये. का तू परीक्षा देत नाहीस आता? सर माझी 3:45 गाडी आहे, 12 वाजत आहे तरी आणखी परीक्षा सुरू झालेली नाहीये. तर मी आज जर समजा गाडी या गाडीवरती गेलो नाही तर मला 2 दिवस आणखी रिझर्वेशन मिळणार नाही आणि मी 2 दिवस इथं कुठं राहू. मी रात्रभर प्रवास करून आलेलो आणि रात्रभर जागे होतो प्रवासामध्ये. मी इथं सिटीच्या बाहेर आम्हाला सेंटर मिळालं होतं तरी पण आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आता आम्हाला इथून जायसाठी 1/2 तास तरी लागणार आहे ना स्टेशनवरती. इथून 40 किलोमीटर 30-40 किलोमीटर आहे, त्यामुळे तुला आता परीक्षा देणं शक्य नाही. शक्यच नाही ना सर, आता सुरू झाली एक्झाम. तुला काय वाटतं या परीक्षेविषयी? या ठिकाणी पेपर 1 तास उशिरा चालू झालेला आहे, त्यामुळं पेपरचा आम्ही ज्यावेळेस सेल बघितली त्यावेळेस ती फुटलेली होती, त्यामुळे आम्हाला पूर्ण डाऊट आहे की हा पेपर फुटलेला आहे आणि ज्या मुलांनी सिटिंग केली होती त्यांना हा पेपर प्रोव्हाइड केलेला आहे, त्यामुळे मला हा पेपर द्यायचा नाही. इतक्या दूर मुलं येतील कसे याची सुद्धा विचार करण्यात आलेला नाही. शहरात अनेक महाविद्यालय कॉलेजेस असताना शहरापासून दूर आणि त्या ठिकाणी पूर्ण डेटा बंद करून सिक्युअर करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागानं केला आहे, जेणेकरून आपला गोंधळ हा समोर येऊ नये. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह.